हरि ओम अंबज्ञ, माझं नाव उदयसिंह पांडुरंग समेळ. मी जळगाव केंद्रावर 2004 सालापासून येतो आहे. सुमारे 15-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आमच्या घराच्या गच्चीवरती 2 फुटी साप आलेला होता. घरचे लोक वगैरे घाबरून गेले होते. लोकांनी पुरांनी उरड मारली होती की तुमच्या गच्चीवर साप आलेला आहे बाबा. मग आमच्या घरातल्या बायकात होत्या, त्यामुळे मग त्याही घाबरून गेल्या होत्या. परंतु त्यांनी आमच्यासमोर जाधव म्हणून राहतात, त्यांना निरोप दिला की बा तुम्ही आमचं संघपोट स्टुडिओ दुकान आहे म्हणजे तुम्ही दुकानावर निरोप द्या त्यांना म्हणजे बरं राहील. मग त्या हिशोबातून तो मनुष्य आमच्याकडे सायकल घेऊन निरोप द्यायला आला आणि सांगितलं की तुमच्या गच्चीवर साप आलेला आहे तर तुम्ही ताबडतोब जा. आम्ही ती इथे घरातही या बाया बसलेल्या होत्या बापूंकडे मंदिरा आपलं देवघरात, आणि देवघरात त्यांनी विनंती केली होती बापूंना की बापू तुम्ही काही करा आणि तो साप पकडून ठेवा, एखादा की त्याला बसवून ठेवा, अटकून ठेवा, पकडून ठेवा, असं त्यांना विनंती केली होती. आणि नंतर आम्ही 1-20 मिनिटांनी तिथे आलो, घरी आलो, पाहतो तो कुठेच मला साप दिसला नाही, तर तो पिलरमध्ये बसवून ठेवलेला होता बापूंनी. आणि आम्ही तो मग पाहिला, त्याला खाली पाडला, मारला, आणि बापूंचीच एक कृपा असल्यामुळे, नाहीतर काही वेगळाच अनर्थ झाला असता, फार परिणाम खराब झाला असता त्या गोष्टीचा. आणि अडीअडचणीचं घर आहे आमचं, त्यामुळे फार अडचण झाली असती. बापूंनीच आम्हाला ते वाचवलेलं आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा. अंबज्ञ.